नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम। मित्रांनो, सेंटर स्पॉट मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूतला जो मंत्री आहे उदयनिधी मारन, त्यांनी म्हणजे जे स्टॅलिन म्हणून जे आहेत त्यांचा हा मुलगा उदयनिधी, त्यांनी एक जबरदस्त वक्तव्य केलं होतं, एकदम असं फिल्मी स्टाईलनी, आणि असंही तो काय हिरोच पूर्वीचा। तर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की सनातन हिंदू धर्म पूर्णपणे नष्ट करून टाकायला पाहिजे, आणि असं त्यांनी खाजगी ठिकाणी नव्हतं बोललेलं, पब्लिक प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त केलेलं होतं। धमकी वजा हे जे त्याचं वादग्रस्त वक्तव्य होतं, त्याच्यावरती देशभरात भरपूर म्हणजे त्याच्या त्या वाक्याचा जे वाभाडे काढण्यात आले, निदर्शनं पण करण्यात आली आणि खूप लोकांनी टीका पण केली। त्या पार्श्वभूमीवरती हा विषय न्यायालयात गेला, सर्वोच्च न्यायालयात गेला, कारण खूप जणांनी त्यावरती याचिका दाखल केल्या होत्या। तर सर्वोच्च न्यायालयाने या विषयावरती संताप व्यक्त केलेला आहे आणि उदयनिधी मारनला खडे बोल सुनावलेले आहेत, झाप झाप झापलेले आहे। काय गोष्ट आहे बघूया आपण। 4 मार्चची गोष्ट आहे, कालचीच आहे। माफ करा। सनातन धर्म पूर्णपणे संपुष्टात आणायला हवा असं वादग्रस्त वक्तव्य करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी मारन यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जबरदस्त फटकारले। तुम्ही मंत्री आहात, सर्वसामान्य नागरिक नाही, अशा वक्तव्यांचे काय परिणाम होऊ शकतात याची जाणीव तुम्हाला असायलाच हवी, अशा शब्दात न्यायालयाने संताप व्यक्त केलेला आहे। खूप चांगलं झालंय, सर्वोच्च न्यायालयात हे अजूनही इम्पार्शल पद्धतीने जजमेंट देत आहे हे बघून फार आनंद झाला मला। तर त्यांनी पुढची बातमी ऐका। मंत्री असूनही तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन केले। मित्रांनो, हे अगदी खरं आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कित्येक लोक, एस्पेशली लिब्रांडू आणि सुडो सेक्युलर लोक, त्यांना वाटेल ती गरळ ओकत असतात, वाटेल ते बडबडायचं, वाटेल ती गरळ ओकायची आणि नंतर म्हणायचं अरे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड त्यांना वाटेल ते विखारी विचार, भारत विरोधी विचार आणि हिंदू विरोधी विचार हे ते व्यक्त करून मोकळे होत असतात आणि आपण बघत असतो। अलीकडच्या काळामध्ये असं क्वचित असं दिसायला लागलंय आजकाल, आणि आशेचा किरण निर्माण झालेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा डोळे उघडायला लागलेले आहेत, न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी हळूहळू दूर व्हायला लागलेली आहे आणि तिला वास्तव दिसायला लागलेलं आहे न्यायदेवतेला, असं दिसायला असं लक्षात यायला लागलेलं आहे। आणि त्याचंच हे एक प्रतीक आहे, जिवंत प्रतीक, की सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हा बरोबर जो मर्मावरती बोट ठेवलेलं आहे की मंत्री असूनही तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन केलेले आहे, मग आता तुम्ही आमच्याकडे याचिका घेऊन कशाला आलात, असा सवाल न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या 2 सदस्यीय न्यायासनाने केला। तुम्ही घटनेतील कलम 19 अ मधील तुमच्या अधिकारांचे उल्लंघन केले, तुम्ही कलम 25 अंतर्गत असलेल्या अधिकारांचे उल्लंघन केले, आता तुम्ही आमच्याकडे येण्यासाठी घटनेतील कलम 32 मधील अधिकारांचा वापर करता। मित्रांनो, आता पटकन या बातमीकडे बघताना तुम्हाला वाटत असेल की कलम 19 अ म्हणजे काय, कलम 25 काय आहे आणि कलम 32 काय आहे, तर मी लवकरच याच्यावरती व्हिडिओ करीन आणि तुम्हाला स्पष्ट करीन की या कलमांच्या अंतर्गत काय काय मुद्दे समाविष्ट आहेत। तुम्ही सनातन धर्माविषयी जे काही बोललात त्याच्या परिणामांची तुम्हाला जाणीव आहे का? तुम्ही सामान्य व्यक्ती नाही, मंत्री आहात, त्यामुळे आपण काय बोलत आहोत याचे भान असायला हवे, असा संताप व्यक्त करीत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 मार्च पर्यंत तहकूब केलेली आहे। तत्पूर्वी स्टॅलिन यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की स्टॅलिन यांच्या विरोधात महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात गुन्हे दाखल करण्यात आले असून हे सर्व गुन्हे एकत्र जोडण्यात यावेत। तर अशा पद्धतीची ही बातमी आहे आणि अतिशय आनंद झाला की उदयनिधीला खडे बोल सुनावलेत सर्वोच्च न्यायालयाने। अर्थात आशा कमीच आहे की उदयनिधीच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश किंवा ज्ञानाचा उदय होईल, ही शक्यता फार धूसर आहे,
पण तरीही सर्वोच्च न्यायालयाने त्याचं काम केलेलं आहे आणि बघूया न्यायदेवता ही इथून पुढे आंधळी राहणार नाही। याचा अर्थ असा नाही की न्यायदेवता त्याची इम्पार्शालिटी सोडेल, पण न्यायदेवता वास्तवाकडे बघून वास्तवाकडे डोळे झाक न करता न्यायदानाचं काम करत राहणार आहे हे या बातमीवरून सिद्ध होत आहे। असो मित्रांनो, आपण या सगळ्या अशा घटनांकडे लक्ष ठेवणारच आहोत। राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणि राष्ट्राच्या हिताशी निगडीत प्रत्येक गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष ठेवणारच आहोत। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंट्सचं स्वागतच आहे। संसदीय पद्धतीने आणि जबाबदारीने तुम्ही जर कमेंट्स लिहिल्यात कसलेही टोमणे बिमणे न मारता तर अशा कमेंट्सचं स्वागतच आहे। चिंतन मनन करा, अशा सगळ्या राष्ट्रहिताशी निगडीत मुद्द्यांवरती व्यक्त व्हा। व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत वंदे मातरम।